tá chavalando. Conheci o pai dele, só o cara. Só conheci o pai dele. Só o cara na parede. Só o cara! Aí, nega! Olha lá na letra, hein? Só o cara, namaskar. Ah, namaskar, anna, namaskar. ओ थोड़े आम्हाला गरज होती पैशाची पैसे पाहिजे थोडे बरं बरं ठीक आहे देऊ देऊ अहो पैशाची काय हा ठीक आहे या हे गाड्या तसं नाही आणायचं तू पैसे मला या 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 वाग्या आणि वाग्या मला सांगतो तुम्हाला एक सांगतो मी आपल्या ज्या ज्या ठिकाणी पैसे आहेत ज्यांना ज्यांना आपण पैसे दिलेत त्यांना एकच सांगायचं की पैसे दोन दिवसात पाहिजे काय हो ठीक आहे नाही तर त्यांना माहीत नाही हा राजू भाया काय चीज आहे ती समजलं आज काही गिराक नाही पैशाला अण्णा आले होते का ठीक आहे अण्णा आले होते ना त्या अण्णाची वाट बघूया दुसरं कोण गिराक ना वाट बघू काय लगा बहिणीचं लग्न ठरलंय पैसे बिसे नाही ते खर्चाला त्याला नुसतं डोकं फिरून गेलंय अरे कुठे गेला होता बाळा पैसे नाहीत घरी खर्चायला कशाला गेलेलो यांच्या संघ हेच नाही तीच म्हणलं कुठं पैसे कोणाकडे जर असलं तर मला बघून द्या बहिणीचं लग्न ठरलंय पैसे बिसे नाही ते घरात आता काय करायचं तू नाही गेली सावकाराकडे जाणार होते गेले होते तर सावकार काय भेटले नाही तर ती नाना मला जाऊन बघ नानाच्या संघ गेलेली नाना मला म्हणत नाही भेटले दिलं नाही त्याने नाही आता मी काय करू आता तू बघ जाऊन गाठ घे मिळाले पैसे तर बरंच झालं आपण सकाळ धरण पोटात अन्नाचा कण नाही माझ्या काय देऊ घरी तर काय नाही जेवायला काय असेल तिथे जेव बाबा एवढंच आहे हा तेवढंच काय खायचं कधी आपल्या मागची गरीबी जायचं आता काय करायचं सायडी कुठे गेले तिथे बाहेर गेले दादा त्याच्या लग्नाचं काय झालं काय त्याच्या लग्नाच पैसे भेटलं अरे गेला नाही भेटलं पैसे तेच नाही विचार काय दिवसभर हिंडतोय आज माहित आहे का व्यवस्था झाली नाही हा व्यवस्था झाली नाही नाही झाली व्यवस्था काय करतो तू तू बघितलंस का जाता का डबल कुठं जाऊ डबल त्याच्याकडे यायला घरात आले की नसते वटवट लावताय इथं राहत नाही ठेव जातो मी मला नको जेवण अण्णा काय काम काढलं आलोय भैया साहेबांना भेटायला हा भैया साहेब या या भैया साहेब नमस्कार अण्णा नमस्कार बसा 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 नमस्कार बसा काय नाही केलंय आलो तो तुम्हाला पैशाबद्दल बोललो तो पैसे पाहिजे होते द्या थोडं पैसे माझे पैसे पाहिजेत पैसे पाहिजेत ठीक आहे बसा बसा पैसे पाहिजेत पण पैशाचं काम काय आहे पोराला कामाला लावायचं आहे कामाबद्दल पैसे पाहिजेत म्हणजे मुलगा भरपूर शिकलाय काय हा भरपूर शिकलाय कामाला लावायचं नोकरीसाठी पैसे भरायचे आहेत नोकरीसाठी पैसे भरायचे आहेत किती पाहिजे हा 1,00,000 रुपये तरी लागतील एक बस यात्रा पाहिजे का जास्त नाही करत पाहिजे 1,00,000 रुपये ना घ्या हा अण्णा ना पैसे ठीक आहे अण्णा चला पैसे तुम्हाला देऊ पण अण्णा पैसे देतो पण राजू बाहेरचा काय तुम्हाला माहिती नसेल पैसे लगेच देतो अण्णा ना पैसे द्या पण जर का पैसे थकलं की आपलं अंग फुटलं काय वेळेवर पैसे द्या ना घ्या चला बस काय वागा माणसं पैसे देतात वेळ भरून देत नाही त्यासाठी त्यांना हा धडा शिकवा लागतोय मला हो गेल्या वेळा 5,00,000 रुपये दिलेत 5,00,000 5,00,000 दिलेत
त्या अजून फंटाची माझी गाठ पडली नाही, त्याला नाही माझा कायदा माहिती. राजू भैया म्हणतात मला, जर का आता नागेडीचे पैसे देऊन आपलं पुढचं आपलं अन्वेजन करायचं आहे. भैया साहेब अण्णाला पैसे दिले. अरे बस 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 बस, चांगलं काम केलंस. अण्णा म्हटले पैसे दे म्हणून ठीक आहे. अरे अण्णाला पैसे दिले म्हणजे आपल्या जाळ्यात पाखरू सापडलं. ठीक, आपला जर कायदा तुला माहितच आहे, जर का आपला पैसा झटलं त्या माणसाचा फाटलं. सावकार कुठे गेला? तर बाहेर गेला असते. आला का? आता काय करायचं? लगा ते नाहीत की कोणाला मागायचं पैसे? वाट बघता जरा दोन मिनिट. खूपच राहूया तो. कधी आज आले वाटत? गाडीचा आवाज येतोय. आवाज येतोय. सावकर नमस्कार. नमस्कार नमस्कार नमस्कार. अरे काय काम पडलं? काय नाही हो, आलेलो असतो. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. बसा बसा. नागेडी वाग्या बसा गेले बसा. बरं काय काम आहे? अहो बहिणीचं लग्न ठरलंय सावकार. बर बर बर, मग पैसे नाहीत घरात खर्चायला. किती पाहिजे? 50,000 रुपये. बस होते 50,000 रुपये का? 60,000 रुपये. 50 दिले तरी चालत. बर देणार कधी? देतो की मला काम मिळालं का नाही की 2-1 वर्षात तुमचं देऊन टाकतो. काय तुमचं व्याज असेल काय असेल देऊन टाकतो. व्याजाचं सोड, व्याज सोड. रक्कम तरी मिळेल ना? 100% देणार. पैसे देऊ. ठीक आहे जा. पण हो हा देऊन टाक. चल. अरे बंटी बाबा बसा बस. बाबा कसे आहे तुम्ही? अरे लय उशीर लावलास. काय काय झालं? वाट बघत बसले. कसं बरायस का? अरे नागे काय झालं? नागे पाणी आण मला. आणतो आणतो. नागे आणि वागे आहेत बस. मम्मी कुठे गेली? बाप्पा आत मध्ये आहे ना. बरायस का? हा बरोबर. बटिया पाणी कसं झालं इकडे? पाणी सुट्टी होती ना. काय निवांत आहे ना सगळं तिकडं? हा ठीक आहे ठीक आहे. तुम्ही कसं आहे? हाय आम्ही मजे. ओके का पैसे? हो दिलेस. ठीक आहे. पप्पा पैसे दिले कुणाला? आज तो नका खालच्या यायचा रमेश. त्याला कशाला पैसे दिले पप्पा तुम्ही? हा त्याच्याने माझी कॉलेजला पासून दुश्मन आहे. काय सांगतोयस? कशाची दुश्मन? या राजू भाईच्या पोराची दुश्मनी त्या रमेशची. हा का त्याला घेऊ? नाही पाय. रमेश कुठं होता? भैया साहेब ने बोलावलं. कशाला बोलावलं? ना क्या भैया साहेब आले. नमस्कार. नमस्कार नमस्कार. हा नमस्कार नमस्कार. बघा नमस्कार भाई. हा नमस्कार नमस्कार नमस्कार. अरे आलेला पाहुणे असं स्वागत करायचं असत. बंटी जागावर बस. काय रे रमेश का तू सतर्दान? काय तुझी याची दुश्मनी आहे का? नाही. अरे कॉलेज पासून तुझी माझी दुश्मनी आहे. आहे का नाही? काय झाली होती? नाही. मी गरीब माणूस, मी कशाला दुश्मनी करीन त्याच्या संग? पप्पा हे खोटं बोलतोय.
आणि झाले असते सांग ना, तुला माफ करतो मी. त्यांना विचारा झाली कारण माझे काही दुश्मनी सांगते. अरे झाले असेल मग का म्हणते खोटं बोलतो का? अरे झाले असेल लक्षात तुझ्या असेल जरा डोक्यात आण, झाले असेल तुला विसरून जा. बंटीला मी सांगतो विसरून जा म्हणून, पण नक्की सांग ना मला झाली म्हणून सांग ना. हा खोट बोलतोय, नाही झाले दुश्मन आमचे. मी खोटं बोलतोय, मी खोटं बोलतोय. अरे झाली म्हण ना, झाले असं सांग ना झाली म्हणून. नाही झाली पैस. अरे रमेश खरं सांग, तुझं त्याचं वर आहे की नाही? तुमचं आलेलं शाळेमध्ये आला कॉलेज. मला काय नाही म्हणलास? नाही हो, जरा भीती वाटत. ठीक आहे, तुला माफ केलं. पैसे घेतलेत ना? दिलेत की? पन्नास दिलेत ना? ठीक आहे, पण या राजूबायाचा कायदा माहित नाही तुला. बोला. जर का पैसे थटलं की आपलं अंग फाटले लक्षात ठेवा. अरे या राजू भायाशी कोण दुश्मनी करत नाही रमेश? माझ्या पोराच दुश्मनी आहे काय? तुला 2 दिवसात खटा करतो की नाही? राजू भैया म्हणतात मला. नाग्या आणि वाग्या बोला भैया. पोरगा लागला का मला? आम्हाला पोरगा लागला. म्हणजे पैसे दिले ते चांगलं झालं म्हणायचं? नाही, अजून पैसे नाही भेटले भैया साहेब. माझे पैसे आज पाहिजेत मला. आज पैसे पण आता मिळाले ना, पैसे काय करायचे? पैसे मिळाले तुमचं देतो पैसे. तुम्हाला मी काय सांगितलं होतं? पैसे मला पाहिजेत. हो तुम्ही बोलला होता, पण आता पैसे भेटले नाहीत. भेटले नाहीत? नाही भेटले. मग कधी येणार? कधी येणार? पैसे मिळाल्यावर देतो. मिळाल्यावर? मिळाल्यावर ते पैसे देतो. नाही घेणं बघ्या. अरे देतो पैसे, तुमचे देतो मी, देतो पैसे. हा पैसे देतो ना भाई. हा रे बस कळलं का? बर, 2 दिवसानं देतो पैसे. दिले नाही पैसे तरी. नाही बघ्या. हा रमेशने पैसे दिले नाही, पैशाचा वायदा असताना त्याला पैसे पोच केले नाहीत. पैसे पोच आले आहेत ना, त्याला पोच माझ्यासमोर करायचे. बरं ठीक आहे, आलो पैसे घेऊन या. त्याला घेऊन या. बरं चला चला. बाळासाहेब आपल्या कर्ज दिलं नाही गाचा खोज आपला. आपला कायदा काय? मी पैसे घेत देणार. सावकार पाया पडतो, माझ्याकडे पैसे नाही. सावकार सावकार पाया पडतो. आपलं बिल थटलं. राजू शेठ म्हणते मला, राजू शेठ. गावात कोणी माझ्या नादाला लागलं तरी ही तरा करून ठेवीन, समजला? राजू शेठ भैया म्हणतात मला. चला रे. चला भैया साहेब.
मागा तुम्ही दोघे जावा अरे व्यवस्थित काय नव्हतं बटन आपण लगेच येतो काय काम करले भेटले कोणाला या दोघांना बोलवले रसिक हो कष्ट करून खावा कुणाला भीक मागू नका कुठल्या सावकाराकडं जसं माझं झालंय तसं तुमचं होऊन देऊ नका कुठल्याही सावकाराकडं भीक मागायला जाऊ नका